श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांच्या अर्थपूर्ण गोष्टीतील आजच्या गोष्टीचे शीर्षक आहे, सत्कर्माचा सुद्धा अहंकार नसावा। केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता। त्याची पत्नी संगीता पतिपरायण आणि कर्तव्यनिष्ठ होती। केशवकडे दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा। संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणून जेवण देण्यात यायचं। एका वर्षी त्याची आर्थिक स्थिती घालवलेली असल्यामुळे तो गाव जेवणाचा बेत रद्द करतो। त्याऐवजी 11 ब्राह्मण आणि स्वामींना बोलवायचं ठरवतो। त्यासाठी तो स्वामींना आमंत्रित करायला जातो। रस्त्यात त्याला एक कुष्ठरोगी भेटतो। तो सुद्धा स्वामींकडे रोग मुक्तीची अभिलाषा घेऊन जात असतो। केशव स्वामींना आपलं मनोगत सांगतो। इकडे तो रोगी स्वामींच्या खूप मागे उभा राहतो। स्वामी केशव कडून चंदनाचं खोड मागवतात। ते खोड मागे उभ्या असलेल्या रोग्याला देतात। स्वामी म्हणतात, हे घे उगाळून ताव, तुझा रोग बरा होईल। मग स्वामी म्हणतात, तुझ्या घरी आम्ही दत्त जयंतीला येऊ। तू फक्त 10 ब्राह्मणांना बोलव, 11 आम्ही घेऊन येऊ। तिकडे ते चंदन उगाळून लावल्यामुळे रोगी पूर्णतः रोगमुक्त होतो। तो कृतज्ञ भावांनी स्वामीकडे येतो, पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो। कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे असं सांगतो। स्वामी म्हणतात, अरे तू जवळ येत नाही तर आम्हीच तुझ्या जवळ येऊ। अरे सर्व जीव परमेश्वरांनी निर्मित केले आहे, त्यात भेद कशा पायी धरायचा। मग केशवला संबोधन करून म्हणतात, केशव हाच तुझा 11 ब्राह्मण। केशव आधी सटपटतो, मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्मांनी ब्राह्मण असतो, जन्मान नाही। केशव सहमत होतो। दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यासह केशवकडे जातात। केशव यथासांग स्वामींचं पूजन करतो। मग ताट वाढायच्या वेळेला तो पाहतो की पूर्ण गाव प्रसाद ग्रहण करायला आलंय। सर्व गावकरी हेच गृहीत धरतात की काही निमित्त कारणानं आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नसावं, पण दरवर्षीप्रमाणे आपल्याला जायलाच हवं। सर्व गाव वृंद पाहून केशव भीतीनं गारठून जातो। तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकांपुरतच आहे। स्वामी त्याला नारळ देतात आणि सांगतात, याचे पाणी अन्नावर प्रोक्षण कर, म्हणजे अन्न सर्वांना पुरेल। केशव तसंच करतो। केशव आणि संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात। ते सर्व अन्न वाढायच्या भांड्यात घेतात आणि स्वयंपाकाचे भांडे रिकामे होतात। बाहेर ते सर्व अन्न वाढून येतात आणि पाहतात तर काय की सर्व भांडे पुन्हा भरलेले आहे। असं अनेकदा होतं। सर्व गावकरी तृप्त होतात तरी अन्न शिल्लक राहतं। केशव गहीवरून स्वामींचे आभार मानतो। स्वामी, तुमच्यामुळे गावासमोर माझी अब्रू गेली नाही। मी यावर्षी जेवण देऊ शकत नाही, तरी तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं। त्याला स्वामी थोडा कठोर शब्दात समज देतात। असं हे मी काय लावलंय? मी जेवण देतो, मी उत्सव करतो। अरे सर्व जेवण ईश्वर देतो, तू फक्त निमित्त आहे। अरे कुणालाही जे काही मिळते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो। म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये। मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावा। अरे ह्या अहंकारामुळेच मनुष्य 84 योनीत फिरत राहतो। मोक्ष मार्गावर चालायचे असेल तर मनुष्याला अहंकार नसावा। तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अर्थपूर्ण गोष्टींच्या पुढील भागात। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।